आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. संभाजीनगरमध्ये 44 उमेदवारी अर्ज वैध ठरले. किती जण माघार घेतात यावरून ईव्हीएमची संख्या ठरणार आहे. संभाजीनगरमधून शनिवारी एकही अर्ज मागे घेण्यात आला नव्हता. रविवारी काहींची मनधरणी करण्यात यश आलं असेल तर सोमवारी ते अर्ज मागे घेतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर एमआयएमचे इम्तियाज जलील ही संभाजीनगरमधून या मैदानात आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेत. सचिन, मराठवाड्याची राजधानी आणि नेहमीच चर्चेत असणारा एक मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी यंदा देखील तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आज आहे. नेमकं कुठले कुठले उमेदवार उमेदवारी अर्ज या मतदारसंघात मागे घेतात, त्यानंतर राजकीय समीकरणं काय असतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्या तशी काही शक्यता आहे का? काय ताजे अपडेट मतदारसंघात सध्या? करंजी, या मतदारसंघामध्ये सध्याच्या स्थितीला 44 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरलेले आहेत. आणि या ठिकाणचं एक वैशिष्ट्य जर पाहिलं तर अजूनही एकही उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्यात आलेला नाहीये. आजचा हा शेवटचा दिवस आहे. आज हे ठरेल ईव्हीएम मशीनची संख्या वाढवायची, किती वाढवायची, या पद्धतीचा जो काही विचार आहे तो आज केला जातो. कारण जर उमेदवारी अर्ज दाखल जी काय झालेली आहेत तुम्ही माघारच घेतली नाही तर ती संख्या वाढवली जाऊ शकते. मात्र जर अर्जच मागे घेतला नाही तर मग या ठिकाणी वेगळा परिणाम पाहायला मिळू शकतो. या ठिकाणी तिरंगी चौरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळत आहे. कारण जी काही जुने नेते आहेत ते पुन्हा वन्स मोर झालेले आहेत. म्हणजे चंद्रकांत खैरे असतील, इम्तियाज जलील असतील, संदीपान भुमरे असतील, जे याआधी आमदारकीची निवडणूक म्हणा, विधानसभेची निवडणूक म्हणा, ते लढायचे. मात्र आता हे लोकसभेची निवडणूक आहेत, हे जुने चेहरे आहेत. मात्र काही नवीन चेहरे सुद्धा आलेले आहेत, ज्या मध्यदिन डॉक्टर जीवन राजपूत असतील, हे असे जे नवीन चेहरे आहेत ते समोर आलेले आहेत. प्रामुख्याने जर पाहिलं तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा हा शेवटचा दिवस असताना 44 पैकी किती उमेदवारी अर्ज मागे घेतले जातात हे पाहणं आज तेवढंच महत्वाचं आहे. कारण सर्वाधिक जास्त लक्ष केंद्रित करणारी निवडणूक म्हणजे लोकसभेची. आणि छत्रपती संभाजीनगर हा असा एक बालेकिल्ला आहे ज्याला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जायचं. मात्र भाजपनं या ठिकाणी जोरदार प्रयत्न केले, मात्र भाजपच्या पदरी अपयश पडलं. अखेर शिवसेनेच्या वतीनं संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे देखील आमने सामने आहेत. त्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार म्हणजे जे आधी खासदार होते, मात्र आता ते पुन्हा एकदा खासदारकीचे स्वप्न पाहत असताना उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे. त्यामुळे ही लढत जी आहे तेवढीच महत्वाची आहे. आणि प्रामुख्याने जर या ठिकाणी पाहिलं तर उच्च शिक्षित तरुण जर म्हटलं गेलं तर डॉक्टर जीवन राजपूत यांनी सुद्धा या ठिकाणी आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे ही सर्वाधिक जास्त चर्चेत असलेली निवडणूक आहे. आणि उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या नंतर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अतिशय वाटीत महत्वाचं आहे. वेळोवेळी तुझ्याकडून ताजे अपडेट्स घेतच राहू. मात्र तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.